शेतमालाला भाव देऊन नुकसानीचे व पीक विम्याचे पैसे त्वरित द्या। दर दिवशी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता केंद्र सरकारच्या महागाईच्या आगीत होरपडून निघत आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत। विशेष करून शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, कांदा या पिकांना भाव नाही। त्यातच अतिवृष्टी, गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा त्वरित देण्यात यावा या शेतकऱ्यांच्या हक्कांच्या न्यायासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल पोंद्रे यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश एकळे यांच्या नेतृत्वात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय नांदुरा येथे दिनांक 27 मार्च सोमवार रोजी जन आक्रोश आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शेतमालाला भाव नसल्याने शेतमाल विकता येत नसून शेतीची कामे, लग्न समारंभ, दवाखाना व इतर आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही। केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे आणि एकीकडे मुद्दाम उद्योगपतींचे लालन पालन करून शेतकऱ्यांना वारंवार सोडले आहे। याचा जाब विचारण्याकरिता नांदुरा शहर तालुका व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे महिलांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिलेंडर आज 1200 रुपयापर्यंत पोहोचलं, काय करायचं आम्ही, घरचं कसं चालवायचं? मोदी सरकारला म्हणा आमच्या पाठीवर मारा, पण आमच्या पोटावर मारू नका। आमच्या लेकर बाळांना कमीत कमी जेवण तरी 2 टाइम भेटू द्या। आणि त्याच पावलावर भाऊ शिंदे फडणवीस सरकार चालवत आहे। एसटी मध्ये 50% सवलत दिली, जर महिलांच्या पोटामध्ये हॉटेल असेल तर काय महिला प्रवास कसा करणार आहे? आज त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या चुलीच्या धुरामुळे महिलांचं आरोग्य धोका देत आहे। काय करायचं या मोदी सरकारचं, काय करायचं मोदी सरकारचं? आम्ही आज रस्त्यावर याची जर आम्हाला वेळ येत आहे तर आम्ही मोदी सरकारचा धिक्कार करतो सर्व महिला काँग्रेस तर्फे। हे सरकार बदलली है, हे सरकार निकम्मी है, हे सरकार बदलली है, हे सरकार निकम्मी है, हे सरकार।